युक्रेन मध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया पाहूयात। यात काही विद्यार्थी अजूनही अडकलेले आहेत तर काही भारतात परतलेले आहेत। युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या व्यथा वेदना आणि त्या पाहून पालकांचंही मन एका जागेवर नाही। सातत्यानं या सगळ्या परिस्थितीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न भारतीय पालक करतायत, कारण विद्यार्थी जीव मुठीत धरून जगतायत। खायला अन्न नाही, कुठेही जायला वाहन उपलब्ध नाही, विमानतळावर जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात परत येण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना विमानही उपलब्ध नाही। सध्या रोमानिया बॉर्डरवर माझे काही मित्र अडकलेत, जे की मागच्या 3 दिवसापासून मायनस टेम्परेचरमध्ये वरून बर्फवृष्टी होत आहे आणि त्यामध्ये ते अडकले आहेत आणि खाण्यापिण्याचे तर हाल होतच आहेत। आणि म्हणजे युक्रेन लोक रागवलेले आहेत, कारण भारतीय लोकांना फर्स्ट प्रायोरिटी भेटत आहे, त्यामुळं त्या लोकांकडून इंडियन्सवर हल्ला वगैरे होत आहे। माझ्या काही मित्रांवर मारहाण झाली आहे, मारहाण झाली। एक महिना आम्ही थांबलो पण तिथे मग वॉरची परिस्थिती सुरू झाली, तर एअरपोर्टवर तर बॉम्ब ब्लास्ट झाला होता, एअरपोर्ट सगळे बंद, तर एम्बेसी जे हे आलेत नोटीस, तर नोटीस आल्यावर काय झालं की आपण एम्बेसी हंगरी म्हणून आम्हाला टेक ऑफ करण्या हे करत होते, तर तिथून मग हंगरीमध्ये आम्हाला 4 घंटे लागला बॉर्डरवरून क्रॉस, तर युक्रेन आर्मीनं आमचं पाहिलं कोणी पासपोर्ट चेकअप केले, तिथून मग डायरेक्ट आम्ही आपलं हंगरीचा गुजापूस याचं गेलो एअरपोर्टवर। भारत सरकारकडे फक्त हीच विनंती आहे की आम्हाला रशिया थ्रू बाहेर काढावं, कारण जसं तुम्ही म्हणताय की पोलँड थ्रू तुम्ही बाहेर येऊ शकता पण पोलँड खार्किव पासून खूप दूर आहे आणि आम्हाला इथे बाहेर सतत ब्लास्ट वगैरे ऐकू येतात, त्याच्यामुळे इथून हॉस्टेलमधून बाहेर जाऊ शकत नाही आम्ही, तर पोलँडच्या बॉर्डरपर्यंत आम्ही काय पोहोचणार आहे। फक्त हीच विनंती आहे की काही करून आम्हाला रशिया बॉर्डर थ्रू बाहेर काढा। मी ज्या भागात राहते तिथं तसं तणाव हे नाही आहे, युद्धासारखी परिस्थिती, पण जे कर्फ्यू वगैरे लावलेले आहे, त्यांना हॉस्टेल वगैरे न सोडणे असे काही काही सूचना त्यांना देण्यात आलेले आहे। बाकी त्यांनी आपलं खाण्याचं राशन वगैरे त्यांनी भरून ठेवलेलं आहे, पण पाण्याची समस्या आहे, पाणी तिथे विकत घ्यावं लागते आणि अशा आणि एक नेटचं एक त्यांना एक अशी धास्ती त्यांना असा मेसेज देण्यात आला आहे की 2-3 दिवस नेट वगैरे इथे डिस्कनेक्ट होऊन जाईल। मग आम्हाला जो संपर्क होतो तो नेट थ्रूच होतो, व्हॉट्सअप कॉलिंग वगैरे व्हिडिओ कॉलिंग। मेरे मामा की लड़की ये यूक्रेन में पढ़ाई कर रही है क्यू सिटी के अंदर ओ बोगोनेट मेडिकल कॉलेज में, कल से हम उसको कांटेक्ट कर रहे हैं, कल से वो बंकर में बैठे हुए हैं, उनको इंडियन गवर्नमेंट की तरफ से अभी फिलहाल तक कोई मदद पहुंची नहीं है और हम उसको लगातार हम उससे कांटेक्ट में है, तो हमारी ये अपील है गवर्नमेंट से जल्दी उसको मदद पहुंचाए। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरूच आहे, एकीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अणुयुद्धाच्या तयारीत आहे तर दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू आहे। रशिया आणि युक्रेन यांच्यातील महत्वाची आणि ऐतिहासिक चर्चेची पहिली फेरी बेलारूसमध्ये पार पडली आणि आता दुसरी फेरी 2 मार्च रोजी होईल असं सांगण्यात आलेलं आहे। अनेक तास चाललेल्या बैठकीत प्रश्न सुटला नाही, दोन्ही देश कोणताही ठोस निर्णय घेऊ शकलेले नाहीत। चर्चेदरम्यान युक्रेननं रशियानं क्रिमिया आणि डॉनबॉससह संपूर्ण देशातून आपले सैन्य मागे घ्यावे अशी मागणी केली। चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर लवकरच चर्चेची दुसरी फेरी होणं अपेक्षित आहे, जेणेकरून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं पावले उचलता येतील। तिथल्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज यावा म्हणून आणखी एक दृश्य आपण पाहूया। Снимаю.
रशियानं युक्रेनच्या वेगवेगळ्या भागावर सातत्यानं हल्ले चढवले. त्या हल्ल्यामधला हा एक व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे. आता पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कोणती कोणती पावलं उचलू शकतात त्याचा एक अंदाज वर्तवला जातो तज्ञांच्या माध्यमातून. पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून युद्धादरम्यान पुतीन कोणती पावलं उचलू शकतात. पुतीनची पुढची पावलं कोणती? रशियानं आपल्या सैन्याला अणुयुद्धाच्या तयारीसाठी सतर्क केलेले आहे. पुतीन यांच्या रणनीतीबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. पुतीन यांच्या रणनीतीबाबत केवळ शक्यता वर्तवली जात आहे. युक्रेन ताब्यात घेऊन रशिया तिथल्या सरकारचा ताबा घेते ही पण एक शक्यता आहे. कीववर कब्जा करून तात्काळ सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. युद्धाची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. युक्रेन सोबतच त्यांना मदत करणाऱ्या देशांवरही रशियाकडून हल्ल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जगात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. युक्रेनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष सत्र बोलावलं गेलंय. रशियन सैन्यानं आता युक्रेन सोडले पाहिजे अशी युएनची भूमिका आहे. वेळ झालीये जेम विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.